वाऊसमधील आसेगाव येथे माळीवाडा आसेगाव ते आंबेलोहळ या रस्त्याच्या कामाचं उद्घाटन रविवारी आमदार प्रशांत बम यांच्या हस्ते करण्यात आलं. वाळूस महानगर परिसरातील आसेगाव ते मुंबई नागपूर पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचं रविवारी गंगापूर तालुक्याचे आमदार प्रशांत बम यांच्या हस्ते रस्त्याच्या भूमिपूजन नाम फलकाचे अनावरण करण्यात आलं. या प्रसंगी आमदार प्रशांत बम बोलताना म्हणाले की वाळूस औद्योगिक क्षेत्रामुळे या मार्गावरून वाहनांची मोठी वर्दळ असते, यामुळे रस्त्यावर मोठी खड्डे पडली असून वाहनधारक आणि गावकऱ्यांची गैरसोय होते. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून गेल्या 3 ते 4 वर्षांपासून रस्त्याचे काम करण्याचा दर्जा ढासळत चालला असून 2.5 किलोमीटर असलेल्या या रस्त्यासाठी 55 लाख रुपयांचा निधी प्राप्त झालाय. यामुळे नवीन तरतुदीनुसार सर्व निकष समोर ठेवून नागरिकांच्या मदतीने स्वतः लक्ष देऊन या रस्त्याचं काम मजबूत आणि गुणवत्तापूर्ण करून घेणार असल्याचं मत त्यांनी AI न्यूजशी बोलताना व्यक्त केलं. हा जो रस्ता आहे मुळात तो जवळपास 55 लाख रुपयाचा रस्ता आहे. अप्रॉक्सिमेटली 2.5 किलोमीटरची लेंथ आहे त्याची. आणि काय की ह्याच्यावर ना ट्रॅफिक फुल असते, आवागमन जास्त आहे आणि रस्ता प्रचंड खराब होता. तो काय होतं की गेल्या 1-3-4 वर्षामध्ये आपण बघत होतो की PWD जी क्वालिटी होती काम करण्याची ती बरोबर नव्हती. मग चांगल्या एस्टिमेट्स बघून त्या रस्त्याच्या वाहन क्षमतेनुसार आपण त्याच्यामध्ये सगळे हे टाकलेले आहेत, म्हणजे त्याला आपण म्हणूया IRCC रूलप्रमाणे सगळे स्पेसिफिकेशन टाकून हा रस्ता सँक्शन करण्यात आलेला आहे. आणि आता आम्ही गावकऱ्यांना पण विनंती केली आणि माझी पण यंत्रणा जसं एस्टिमेट आहे त्याप्रमाणे आम्ही काम करून घेऊ. याचबरोबर या भागातील विकास कामांसंदर्भात उपस्थित नागरिकांशी त्यांनी संवाद साधून माहिती जाणून घेतली. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदकुमार गांधीले, संचालक सावळीराम थोरात, माजी सरपंच शिवाजी काळे, तुकाराम गायके, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता BP चव्हाण, शाखा अभियंता SV ढवळे, रजाक पठाण, परसराम तांदळे यांची उपस्थिती होती. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याचं काम हाती घेण्यात आलं नव्हतं, यामुळे रस्त्याने ये जा करणाऱ्या विद्यार्थी, गावकरी आणि वाहनधारकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता रस्त्याचं भूमिपूजन झाल्याने लवकरच हा रस्ता गुळगुळीत होणार असल्याने गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे. गेले 4-5 वर्षापासून या रस्त्याला गुंगे एवढे खड्डे होते 4 ते 5 वर्षापूर्वी. आणि मागच्या वेळेस 2-3 वेळेस मागचं जे सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षाचे काही नातलग आणि याच्यावर डागडुगीचे 2-3 वेळेस बिल काढलं होतं 15-15, 20-20 लाखाचे. आणि त्याच्यामुळे या रस्त्याकडं पूर्ण गैरसोय होती. आणि हे परिसरातली जी मंडळी, परिसरातले जवळपास आशेगाव, नारायणपूरवाडी, नांदेडा, खोजेवाडी, आंबेगाव या रस्त्याहून दळणवळणात साधन येईन. पुन्हा उजू का आशेगावला कॉलेज 12वीपर्यंत, तर ते 4-5 गावातले मुलं त्या कॉलेजला या रस्त्याहूनच जाय करीत होते. त्यांच्या पाणकाळ्यामध्ये गैरसोय होत होती, गुडगीतकले खड्डे, त्या खड्ड्यामध्ये पाणी तुंबलेलं. तर आता तो प्रश्न ते होईल आणि विद्यार्थ्याचं बी सोयीस्कर होईल. आणि कॉन्ट्रॅक्टरनं हे आता 1-2 महिन्यात काम पूर्ण करील असं आमदार साहेबांनी शब्द दिलेला आहे. आसेगाव चौकुर्लीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आहे. आमच्या गावामधून अनेक लोक हे MRDC जातात. आमच्या गावामध्ये हायस्कूल असल्या कारणानं आजूबाजूच्या परिसरातील जवळ लोकांना जाण्यायेण्यासाठी फार त्रास होता. अजित बाम यांनी या ठिकाणी या कामाचं उद्घाटन आज या ठिकाणी केलं आहे. आणि या कामामुळे आमच्या परिसरातील विद्यार्थ्यांना, शेतमजुरांना, त्याचप्रमाणे कामगारांना, सर्वांनाच त्याचा चांगल्या प्रकारे या ठिकाणी लाभ होणार आहे. यावेळी संदीप गायकवाड, सुदाम बनकर, भारत भास्कर, शिवनाथ मायकर, तुकाराम गायके, साहेबराव थोरात, दीपक पाटील, अशोक गायकवाड, जगन गायके, प्रशांत गवळी, मधुकर जाधव यांच्यासह अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.